खरीप हंगामामधला पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिल्ह्यामधल्या 2 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय. 40,000 वर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. ही परिस्थिती संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची होती, त्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्र सरकारनं मुदत 3 दिवसांनी वाढवून दिली आणि पीक विमा काढण्याचा उद्या म्हणजे 3 ऑगस्टचा शेवटचा दिवस असेल. योजनेचा लाभ मिळावा यासाठी सेतू सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं चित्र दिसतंय आणि यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा कवच देण्यात आले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.